दारूची पार्टी करण्याच्या भाण्याने मित्रानेच केली मित्राची हत्या। हत्येनंतर आरोपी आंध्र प्रदेशात फरार। 72 तासातच आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। बदलापूरमध्ये एका तरुणाच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना 2 दिवसाअगोदर घडली होती। या निघृण हत्येचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आला आहे। मुंबईवरून जास्त वेळ बोलण्याच्या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात दगड टाकून हत्या केल्याचे उघडकीस आले आहे। समसुल हक गुलाम करीम असे अटक आरोपीचे नाव आहे। मृत प्रसाद हा बदलापूर पूर्वेकडील सापेगाव परिसरात असलेल्या पोद्दार सोसायटीत कुटुंबासह राहत होता। त्याच सोसायटीमध्ये आरोपी समसुल ही पत्नी व 2 मुलांसह राहतो। त्यामुळे दोघांची मैत्री होती आणि दोघेही पेंटरची कामे करत होते। दोघात किरकोळ वाद झाला। त्यानंतर मृत प्रसादला दारूची पार्टी करण्याच्या बहाण्याने रविवारी रात्रीच्या सुमारास सोबत नेले। त्यानंतर आरोपी समसुलने प्रसाद डोक्यात दगड घालून त्याची हत्या करून फरार झाला। पोलिसांचा तपास सुरू असतानाच गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की घटनेच्या रात्री दोघेही मित्र सोसायटीमधून सोबत गेले। त्यानंतर आरोपी तेव्हापासून बेपत्ता असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवत आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला असता आरोपी आंध्र प्रदेशमध्ये असल्याचे समजले। 72 तासात आरोपी गजाड। त्यानंतर बदलापूर पोलिसांचे पथक आंध्र प्रदेशला रवाना झाले। मात्र पोलीस पथक आंध्र प्रदेशला पोहोचल्यानंतर आरोपी पुन्हा कल्याणच्या दिशेने येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर पोलीस पथकही आंध्र प्रदेशामधून तातडीने कल्याणला रवाना होत आरोपीला कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून 72 तासाच्या आत अटक केली असल्याची माहिती आज पोलीस उपायुक्त डॉक्टर सुधाकर पठारे यांनी दिली। ब्युरो रिपोर्ट लोखी वृत्तवाहिनी। नागपूर पूर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जुळेली तळपाडा गावामध्ये एक अनोळखी इसमाची डेड बॉडी सापडली होती। त्याची ओळख प्रसाद दिगंबर जिंजुरके राहणार पोद्दार एवरग्रीन कॉम्प्लेक्स सापेगाव बदलापूर हा असल्याचं निष्पन्न झालं। पुढे तपासामध्ये संबंधित इसम आणि त्याचा नेहमीचा सहकारी समसुल हक गुलाम करीम हे दोघे एकत्र बसलेले असताना तात्कालिक कारणावरून त्यांचं भांडण झालं। त्याने आरोपीने मयतावर हल्ला केला आणि त्यात तो मयत झाला। हा आरोपी गुन्हा केल्यानंतर घटनास्थळावरून गायब झाला। 72 तासामध्ये बदलापूर इष्ट पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे। आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि उद्या त्याला कोर्टापुढे हजर करण्यात येणार आहे। धन्यवाद। आतापर्यंत झालेल्या तपासामध्ये त्याचं रेकॉर्ड काय अजून निष्पन्न झालेलं नाही आहे, परंतु अधिक तपास सुरू असल्यामुळे पुढे निष्पन्न होऊ शकतात।